आणि स्वातिका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूपच हेल्दी अशी मूग डाळ आणि बटाट्यापासून बनणारी स्नॅक्स रेसिपी. तर आपल्याला हेल्दी ही रेसिपी करण्यासाठी या ठिकाणी ही मूग डाळ घेतलेली आहे मी अर्धी वाटी. तिला 2 तास मी भिजत घातलेली, तरी भिजलेली आहे व्यवस्थित. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. एक डाळ घेऊन त्याला व्यवस्थित नकाने बघितलं तर त्याचे तुकडे 2 झाले तर व्यवस्थित आपली डाळ भिजली गेलेले हे समजावे. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ काढून घेते आणि ह्याला आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत. वाटत असताना याच्यामध्ये मी घातलेले आल्याचे तुकडे 2-3, त्याच्यानंतर 4 कमी तिखटाच्या अशा मिरच्या आहेत त्या मी याच्यामध्ये घालून ह्याला आता आपण याची पेस्ट करून घेऊया. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आपल्याला हे वाटत असताना. तर या ठिकाणी अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी आपण पेस्ट एका बाउलमध्ये काढलेले आहे. आता याच्यामध्ये घेतलेला एक मीडियम साईजचा बटाटा आहे जो मी खिसून घेतलेला आहे आणि त्याच्यामधलं पूर्ण पाणी पिळून काढलेलं आहे. कारण बटाट्यामध्ये जे स्टार्च असतात ते काढणं गरजेचं आहे, यासाठी ते छान पिळून घेतलेलं आहे बटाटा. आता याच्यामध्ये मीडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेले, थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे. हिरवी मिरचीचा आपण वापर केला आहे त्याचा विचार करून लाल तिखट घालायचं आहे आपल्याला. 1/2 चमचा हळद पूड घातलेले, त्याच्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा धनेपूड, 1/2 चमचा जिरेपूड घातलेले, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्येच 1/2 चमचा ओवा घालणार आहोत. ओव्यामुळे पचनाला मदत होते. तर या ठिकाणी आता 1/2 चमचा मी याच्यामध्ये हिंगसुद्धा घातलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित पाणी न घालता मिक्स करून घेणार आहोत. फक्त मीठ याला आपण ज्यावेळी एंडमध्येच मीठ घालायचं आहे, कारण अगोदर मीठ घातलं तर ते पाणी जास्त रिलीज करतं यासाठी. तर मीठ शेवटी ॲड करूया. याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे आणि मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे एका साईडला. आपण याचे पकोडे करून घेणार आहोत. तेल गरम असणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी. तर या ठिकाणी तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने आपण याचे छोटे छोटे पकोडे तळून घेऊया. आणि हे तळत असताना पकोडे आपल्याला एकदम लो फ्लेमवर हे तळायचे आहेत. फार मोठी फ्लेम केली तर ते वरून करपण्याची शक्यता असते. आणि हे पकोडे तळण्यासाठी थोड्यासा आपल्याला वेळ द्यायला लागतो, 10 मिनिटाचा. थोड्याशा पेशन्सने आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत, कारण आपण याच्यामध्ये डाळ वापरलेली आहे आणि ती डाळ आतपर्यंत व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला एकदम लो फ्लेमवर 10 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित कुरकुरीत असे आपण तळून घेणार आहोत. लो फ्लेमवर आपण तळल्यानंतर ते छान क्रिस्पी होतात. तर एकदम लो फ्लेमवर 10 मिनटं आपण याला छान परतून घेऊया व्यवस्थित. 10 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता आपले पकोडे छान क्रिस्पी कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. कलरसुद्धा खूप अप्रतिम असा आलेला आहे. फक्त आपल्याला याला तळत असताना थोडेसे पेशन्स ठेवून तळावं लागतं, कारण त्यामुळेच ते आतपर्यंत छान भाजून होतात, कुरकुरीत होतात आणि छान असं त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण बिलकुल राहत नाही. तर आता मी हे तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. आतून किती सॉफ्ट झालेले आहेत, आतपर्यंत पूर्णपणे शिजले जातात हे पकोडे. आणि एखाद्या स्नॅकप्रमाणे तुम्ही टी टाईम स्नॅकप्रमाणे याला वापरू शकता किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. तर या ठिकाणी आपला कुरकुरीत असा बटाटा आणि मूग डाळीचा नाश्ता रेडी आहे. बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत आणि आतूनसुद्धा छान बेक झालेले आहेत, व्यवस्थित आत शिजले गेलेले आहेत. जरूर ट्राय करा, मुलांना प्रचंड आवडतील, त्याचबरोबर मोठ्यांनासुद्धा खूप आवडतील. जरूर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्रथमच चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जरूर ट्राय करा. भेटते का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.